श्री प्रकाश शुक्ला ज्याच्या दहशतीने 90च्या दशकात संपूर्ण गोरखपूर शहर हादरलं होतं, सगळ्यांना फाटा देत त्याला बाहुबली बनायचं होतं। श्री प्रकाश 9वीत असताना म्हणाला होता, मी या गोरखपूरमध्ये AK-47 फिरवीन। ज्या वयात मुलांनी अभ्यासात आणि खेळण्यात मन लावायचं असतं त्या वयात श्री प्रकाशला हत्यारांची आवड होती। श्री प्रकाशला त्याचे मित्र बाबा म्हणायचे। बाबाची दहशत एवढी होती की शाळेतली मुले त्यांच्या शाळेबाहेर जायला घाबरत, कोणावरही विटांचे तुकडे फेकून त्याचे डोके फोडायचा। शाळेच्या दिवसात मारामारी आणि भांडणे सर्रास चालायची। त्याच्या गुंडगिरीमुळे त्याची शाळा संपूर्ण गोरखपूरमध्ये बदनाम झाली होती। त्याच्या तक्रारी रोज वडील राम शंभू शुक्ला यांच्यापर्यंत पोहोचायच्या। त्याचे वडीलही त्याला अनेकदा मारायचे, पण त्याचा फरक त्याच्यावर कधीच पडला नाही। जसा जसा तो मोठा होत गेला तसतशी त्याची गुन्हेगारी आणि लोकांमध्ये भीतीही वाढली। 90चे दशक होते जेव्हा श्रीप्रकाश याने असा गदारोळ माजवला। वृत्तपत्रातील मथळे त्यांच्या नावाने रंगायचे। राकेश शुक्ला नावाच्या व्यक्तीचा पहिला खून श्रीप्रकाशने केला। त्या काळात राकेश शुक्ला याला गोरखपूरवर राज्य करायचं होतं। राकेश शुक्ला याचा ताफा ज्या गल्लीतून जात असे त्या गल्लीतून गोरखपूरच्या सर्व उच्चभ्रू घराण्यातील मुले त्यांच्या सोबत फिरत। असं म्हणतात की राकेश एकदा श्रीप्रकाशच्या गल्लीच्या रस्त्यावरून गेला आणि भांडणं सुरू झाली। 16 वर्षीय श्रीप्रकाशने राकेशची गोळ्या झाडून हत्या केली। हा त्याच्या आयुष्यातील पहिला खून होता। या हत्येनंतर तो बँकॉकला पळून गेल्याचे समजते। तेथून परत आल्यावर श्रीप्रकाश शुक्ला याचा कहर सुरू झाला। मोठ्या उद्योगपतींकडून खंडणी, दरोडा, डकैती, खून यासारख्या घटनांनी यूपी पोलिसांना वेठीस धरले। पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत रेल्वेच्या कंत्राटे त्याच्या छायाछत्रेखाली होती। जो कोणी त्याच्या आड येईल त्याला मारणे म्हणजे श्रीप्रकाशला मुंग्या मारण्यासारखे होते। 1998 श्रीप्रकाश शुक्ला याने बिहारचे मंत्री ब्रिज बिहारी प्रसाद यांची पाटणा येथील हॉस्पिटल बाहेर AK-47 गोळ्या घालून हत्या केली। हळूहळू तो इतका खतरनाक बनला होता की त्याने तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या हत्येची 5 कोटींची सुपारी घेतली। त्यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासन हादरलं आणि त्याच्या मागावर लागलं। दहशतीचे दुसरे नाव बनलेला श्रीप्रकाश शुक्ला प्रेमात पडला। त्याचे मन गोरखपूरमध्ये त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीवर आलं। श्रीप्रकाश याच्या मृत्यूचे हेच कारण ठरलं। तो अनेकदा त्याच्या गर्लफ्रेंडशी फोनवर बोलत असे। पोलिसांनी फोन रेकॉर्डवरून त्याचे लोकेशन घेतले, मकीत मारला गेला। अशा प्रकारे वयाच्या 25व्या वर्षी श्रीप्रकाश याच्या कथेचा शेवट झाला। त्याच्या एन्काउंटर नंतरही त्याच्या कथा लोकांना आठवतात। गोरखपूरच्या गल्लीबोळात त्याच्या दबंगगिरीचे किस्से अजूनही सांगितले जातात।